नमस्कार। आज डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आईचा 76वा वाढदिवस। या दिवशी मुद्दाम मी मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे। पहिल्यांदा तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचं छत्र असंच आमच्याही शिरावर आशीर्वादाचं छत्र राहो ही परमेश्वराजवळ प्रार्थना। आणि या निमित्तानंच एक गोष्ट मला आज इथं मुद्दाम नमूद करायची आहे, त्याबद्दल बोलायचं आहे। 2-3 आठवड्यापूर्वी कदाचित असेल मी एक पोस्ट वाचली होती, ज्याच्यामध्ये सलीलनं असं म्हटलं होतं की बऱ्याचदा कार्यक्रमाला जातो त्यावेळेला असं लक्षात येतं किंवा असं ऐकू येतं की माझ्या आईला आता येता येत नाही, माझ्या वडिलांना आता येता येत नाही, आजोबांना येता येत नाही, आजींना येता येत नाही। आणि हा विचार करून त्यांनी एक असा विचार मांडला की जे कोणी प्रामाणिकपणे आपल्याला घरी बोलावतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या आवडीची गाणी ऐकवायची। ही संकल्पना ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला खरोखरीच माझ्या डोळ्यात मनापासून पाणी आलं। आणि असं होऊ शकतं मुळात याची कल्पनाच करणं शक्य नव्हतं, हे असं कधी आधी पण झालेलं नव्हतं। आणि आत्ता या काळामध्ये जिथे एक सतत आर्टिस्टबद्दल थोडीशी अशी एक चर्चा पण दिसते की ते फारच रूढ असतात किंवा हार्शली बोलतात वागतात, तसा अनुभव पण येतो। अशा वेळेला एक सामाजिक भान राखणारा कलाकार, खऱ्या अर्थाने सामाजिक भान राखणारा कलाकार जेव्हा दिसतो त्यावेळेला खूप भरून येतं। आमच्या काळी त्यालाही माहीत असेल म्हणजे तोही हे मान्य करेल की आम्ही कलाकारांच्या घरी जात असू, म्हणून मी असं माझ्या डोक्यात आलं की आमच्या काळी आम्ही देवळात जात असू देवाला भेटायला, आणि आता देवच प्रत्यक्ष लोकांच्या घरी येईल। ही फारच सुंदर संकल्पना आहे, त्याबद्दल माझ्याकडनं सलील तुला खूप खूप शुभेच्छा। तुझ्यातल्या माणुसकीचा काही अंश तरी आमच्या सगळ्यांमध्ये येऊ, इतर माणसांमध्ये येऊ, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। आणि मला खरंच असं वाटतं की अशा माणसांसाठी दीर्घायुष्य मुक्ती मागावं। असं कुणीतरी एकदा सांगितलं होतं की दीर्घायुष्य मागण्याचा उपयोग काय जर त्याच्याकडे उपयोगच नाही झाला तर नंतर। पण त्यानंतर मी कधीच कोणाच्या वाढदिवशी वगैरे असं कधी केलं नाही, म्हटलं नाही की दीर्घायुष्य प्रदान करो ईश्वर। पण आता मला असं खरंच वाटतंय की माझंही आयुष्य जर तुला मिळालं तर खरंच फार बरं होईल। मनापासून तुझ्या या कृतीला, सत्कृतीला माझ्याकडून पुन्हा पुन्हा प्रणाम, वंदन आणि शुभेच्छा। आणि आईनं पुन्हा एकदा 76व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा।